कोल्हापूर आणि पुण्यामध्ये उमेदवारांपेक्षा नोटालाच सर्वाधिक मतं मिळाल्याचं समोर आलं. कोल्हापुरात चंदगड तालुक्यातल्या कागणी गावात नोटाने सरशी साधली, तर पुण्यातल्या भोरमध्येही म्हाकोशी गावात नोटा या पर्यायाला सर्वाधिक मतं मिळाली. दोन्ही गावात दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला मग विजयी घोषित करण्यात आलं, त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय. दोन ठिकाणी हा प्रकार घडलाय, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये, आणि तिकडे आता दुसऱ्या क्रमांकाचा जो उमेदवार होता त्याला विजयी घोषित करण्यात आलं. राज्य शासन आयोगाला, मतदान निवडणूक आयोगाला सांगू इच्छितो, जर त्या गावामध्ये जर तुम्ही उपसरपंचसाठी निवडणूक घेतला, जर त्या गावामध्ये जर परत जर फेर निवडणूक नाही घेतला, तर आम्ही शांत बसणार नाही आहोत. पहिल्यांदा मी राज्य निवडणूक आयोगाचा धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो. काय नेमकं तुम्ही चालवलंय? ज्या गावामध्ये एकतर उमेदवार नसताना तुम्ही सरपंच पद देताय, तिथं लागताय, आणि नोटाला सर्वाधिक मतदान देत असताना तुम्ही जर असं जर पद्धतीची जर चूक जर करत असेल, आम्ही शांत बसणार नाही आहोत. ह्याचा निर्णय लवकर घ्यावा. कागणीमध्ये परत निवडणूक घ्यावी, आणि जे सरपंच पद जे तुम्ही राखीव ठेवलंय ते त्या गावामध्ये उमेदवार नाही आहे तेव्हा तुम्ही परत तिथं सरपंच पदासाठी तुम्ही निवडणूक घ्यावी, ही आमची मागणी आहे. आणि हे जर नाही झालं तर आम्ही तहसीलदार कार्यालयात टाळा ठोकल्याशिवाय राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.